2019 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करणाऱ्या मनसेनं या निवडणुकीत मोदींच्या पंतप्रधान पदासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या भूमिकेची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्याचीही टीका झाली. मात्र आता महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर विधान परिषदेसाठी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यात भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अभिजित पानसे यांना महाराष्ट्र विधान परिषदेसाठीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही उमेदवारी निश्चित झाल्याचं समोर आलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांची दावेदारी आतापर्यंत निश्चित मानली जात होती. तसंच भाजपकडून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल असंही बोललं जात होतं. मात्र त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. मात्र हा पाठिंबा फक्त लोकसभेसाठी होता की आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्येही राज ठाकरे महायुतीसोबत दिसतील यावर चर्चा सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात पानसेंच्या उमेदवारीनंतर दुसरीकडे भाजपकडून देखील या मतदारसंघाचा आग्रह धरून डावखऱ्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जर दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यास कोकण पदवीधर मतदारसंघासाठी लोकसभेच्या मित्रपक्षांमध्ये उभा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.